नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजमध्ये, म्हणजे कोणतीही साईज असो, त्यामध्ये आपण मुंडा म्हणजेच आर्महोल किती घ्यायचा, जी मुंड्याची जी उंची आहे इथून इथंपर्यंत ती किती घ्यायची, हे अजूनही काही जणींना प्रश्न आहे। तर त्याचं सोल्युशन आज आपण पाहणार आहे आणि त्यानुसारच तुम्ही कटिंग करायचं आहे। तर या इथे पहा, हा खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे। तर मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर या इथे पहा, मी ब्लाऊज मापाला घेतलेला आहे। तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मुंडा घेर मोजून आपण या इथे ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, पण तुम्हाला या इथे मी ब्लाऊजचं माप घेऊन आणि मुंडा घेर घेऊन कटिंग कसं होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा पहा, छाती मोजायची आहे आपल्याला। तर ब्लाऊज असा थोडासा व्यवस्थित करून घ्यायचा आणि एक बाजू पहा, या इथे 10.5 इंच आहे आणि असं मोजल्यानंतर पहा 21 इंच बरोबर आलेलं आहे, म्हणजे आपलं 42 साईजचं हे ब्लाऊज आहे। तर या पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे। ही हुकाची साईड जी असते ती थोडी अशी मोजायची आहे, 10.5 इंच। या इथे पहा, या पद्धतीने 10.5 इंच आपली चेष्ट आलेली आहे। आता कंबर, तुम्ही या पद्धतीने ही कंबर मोजली तरी चालेल किंवा ब्लाऊज पूर्ण राऊंडमध्ये मोजला तरी चालेल। तर इथे पहा 16.5 इंच आपली कंबर आलेली आहे। तर पूर्ण कंबर किती झाली पहा, 33 इंच। 42 चेस्ट आली आणि 33 कंबर आली। आता आपल्याला मुंड्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, मुंडा मोजून घ्यायचा आहे। ब्लाऊजची जी काही उंची असेल ती या इथे घ्यायची। तर पहा 14 इंच आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे। आता तुम्हाला मुंड्याची जी उंची आहे ती काढण्यासाठी आपल्याला या इथे मुंड्याचा जो घेर आहे तो मोजणं गरजेचं आहे। प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुमचा मुंड्या जी उंची आहे ती कमी अथवा जास्त येऊ शकते, म्हणजे वेगवेगळी येऊ शकते। मुंडा घेरावरती हे डिपेंड आहे की तुमच्या मुंड्याची उंची किती येणार आहे। तर या इथे पहा, या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे। तर 9.25 इंच या इथे थोडंसं असं खेचून पहा, 9.25 इंच या इथे आपला मुंडा घेर आलेला आहे। या पद्धतीने मुंडा घेर मोजायचा। तर प्रत्येक साईजमध्ये एकच मुंडा येईल असं काही नाही, कोणाचा मुंडा जास्त असतो कोणाचा मुंडा कमी असतो, तर त्यानुसार आपल्याला या इथे मुंड्याचं कटिंग करायचं आहे। जेव्हा तुम्ही मुंड्याचं कटिंग मुंडा घेरानुसार कराल तेव्हा बाहीचं कटिंगसुद्धा तुम्हाला मुंडा घेरानुसारच करायचं आहे। त्यावेळेस काय होतं, हे दोन्ही मापं जे आहेत ते समसमान येतात आणि त्यामुळे आपली जी फिटिंगची जी लाईन आहे ही सरळ रेषेत येते, म्हणजे तिरकी होत नाही। तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरून परफेक्ट मापं घेणं गरजेचं आहे आणि मुंडा घेर घ्यायला कधीच विसरायचं नाही। तर या इथे मी तुम्हाला मापं घेऊन दाखवले। तर आता आपण पेपरवरती कसं ड्रॉ करायचं हे मी तुम्हाला दाखवते, पेपरवरती मुंडा कसा घ्यायचा हे आपण पाहूया। तर या इथे मी हा पेपर घेतला पहा। आता ब्लाऊजची उंची 14 आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती पेपरची उंची घ्यायची आहे। तर पहा, या इथे मी 15 इंचावरती याप्रमाणे पेपर घेतलेला आहे। या इथे पहा, या पद्धतीने असा 15 इंचावरती करायचा आहे। तर या इथे मी फक्त तुम्हाला आर्महोल कसा घ्यायचा हे दाखवणार आहे। पहा, आता 42 चेस्ट आहे आणि गळा डीप आहे। तर पहा, 5.5 इंचावरती शोल्डर घ्यायचं। इथे मी 5.5 इंचावरती शोल्डर घेतलं। आता इथून पहा, पहिल्यांदा मी 6 इंचावरती मार्किंग करणार आहे। आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला सरळ ओढायची आहे या पद्धतीने, परत या इथे ही लाईन ओढून घ्यायची। ही लाईन ओढल्यानंतर आता हे एक अंदाजे आपल्याला 6 इंचावरती, म्हणजे 36 पासून पुढे 40-42 पर्यंत 6 इंचावरती आपल्याला घ्यायचं आहे। परत आपण मुंडा घेरायचा, म्हणजे जे राऊंड आहेत ते टाकायचे आणि मग मुंडा घेर मोजायचा, आणि काही कमी जास्त असेल तर नंतर आपल्याला करायचं असतं। तर पहा, 30, 32, 34 मध्ये मुंडा आपण 5.5 घ्यायचा इथून इथं, परत जे आकार आहेत ते द्यायचे,
मुंडागेर मोजायचा आणि कमी जास्त करायचं हे फिक्स नसतं. ही जी उंची आहे ती फिक्स नसते. मी तुम्हाला परत सांगते, ही जी उंची आहे ती फिक्स नसते. तरीही आपल्याला पेपरवरती टाकताना किती टाकावा हा प्रश्न पडतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, या इथे 5.5 इंच टाकायचं. परत 36, 38, 40 आणि 42 मध्ये 6 इंच घ्यायचा. 6 इंच घ्यायचा आणि मुंडा घेत जो आहे तो पाहायचा चेक करून आणि परत मग यामध्ये बदल करायचे. कमी असेल तर कमी करायचा, जास्त असेल तर तुमचा या इथे 6.5 इंचसुद्धा 40 मध्ये येऊ शकतो. तर त्यासाठी म्हणून मी म्हटलं मुंडा घेरानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे. आणि याच्या पुढे 6.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. याच्या 42च्या पुढे 44 जे काही पुढे मार्किंग असेल ते. आता पहा, इथे छातीचा चौथा भाग घेऊया. 10.5 पुढे मी 1.5 इंच घेतलं. आता इथे कंबर 33 आहे, तर 1.25 इंच येतं चौथा भाग. तर त्यामध्ये मी 1 इंच टक्सासाठी मिक्स केलं. 9.25 इंचावरती मार्किंग करायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मारली. हे आपण कायम घेत असतो. आता पहा, हे मार्किंग अशा पद्धतीने करून घ्यायचं. हे मार्किंग करून घेतल्यानंतर पहा, मी तुम्हाला आधी गळ्याचा भाग जो आहे तो ड्रॉ करून दाखवते. आता 42 आहे त्यामुळे इथे 2.5 घेतलं तरी चालेल, खूप छान फिटिंगमध्ये बसतं. इथे 10.5, इथे परत तुम्ही 3 इंचापर्यंत ब्रॉड करा कारण साईज मोठी आहे. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हे गळा ड्रॉ केलं. आता इथे टक्स 4.5 वरती घ्या आणि उंचीलाही 4.5 इंच टक्स घ्यायचा. इकडे 1/2 आणि इकडे 1/2. आणि इथे 1/2 इंच. आणि पहा, हा असा थोडासा तिरका भाग आपल्याला कट करायचा आहे जेणेकरून इथे आपलं ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता मुंड्याचे आकार देऊया. तर आपण मुंडा 6 इंच घेतला आहे, तर याचा मध्य करूया असा. इथे मी 1/2 इंच घेणार आहे, इथे 1/2 इंच. पहा, 1/2 इंच आणि इथे 1/2. डीपमध्ये आपण बॅक पार्टसाठी 1/4 इंच घेतो आणि फ्रंट पार्टसाठी 1/2 इंच घेतो. तर आपण आधी बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो देऊन घेऊया आकार. तर पहा, इथून डायरेक्ट असा नाही द्यायचा, मी सांगते कसा. पहा या पद्धतीने इथून आकार. आता इथं आपण 1/4 इंच घेतलेला आहे. जर त्याच्याही आतमध्ये शेप येत असेल तर येऊ द्या, पण असा जास्त या पॉईंटवरती देण्यासाठी तुम्ही इथून असं जाऊ नका. तर पहा, आकार अगदी परफेक्ट येण्यासाठी या पद्धतीने जर पहा, इथे हा आपला पॉईंट मिळाला तर पहा किती आलेला आहे आतमध्ये, जवळपास 1.5 इंच. परफेक्ट आकार आला पाहिजे, या पद्धतीनेच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता हा मुंडा ड्रॉ झाल्यानंतर इथे 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे आणि इथून आपलं शिलाई असणार आहे. आपण इथूनच मुंडा मोजलेला असतो ब्लाऊजवरती. तर मुंडा घेर मोजायचा कसा पहा. जे आपण हे मार्किंग केलेलं आहे पॉईंटचं ते घ्यायचं आहे. तर पहा, बरोबर 1/4 इंच तुम्हाला दिसतच असेल या इथे आपला मुंडा आलेला आहे. तर 42 साईजमध्ये आपला 6 इंच मुंडा असला तरीही चालतो. त्यासाठी आपल्याला मुंडा घेर मोजणं आवश्यक आहे. मी तुम्हाला परत मुंडा मोजून दाखवते. पहा, 1/4 इंच आपला मुंडा घेर आलेला आहे इथे. पहा या पद्धतीने. तर 42 मध्ये पहा यानुसार 6 इंच मुंडा घ्यायचा. जर तुमचा मुंडा यायचा, जर तुमचं शिलाई मार्जिनमध्ये समजा जास्त जात असेल इथे, तर थोडासा वाढवला तरी चालेल. इथे शिलाई मार्जिन म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिलाई करतो त्यावेळेस तुमचा कपडा जर जास्त जात असेल त्यावेळेस तुम्हाला या इथे असं करायचं आहे.
आता हा झाला बॅक, तर मी साईंचा मुंडा घेतला तर योगा योगाने हा मुंडा बरोबर आला साईंचा 42 साठी। तर जर जास्त असेल तुमचा तर इथे वाढवा, 6.5-6.5 घ्या, आणि जर कमी असेल तर आपण 6 घेतलेला आहे तिथे 6.25 घेतलं तरी चालेल। 6.25 येतच नाही 42 मध्ये, 6 किंवा 6 पुढेच आपल्याला मुंडा घ्यावा लागतो। आता इथे पहा 1/4 इंच, इथून 1/4 इंच, आणि ही जी लाईन आहे ती या पद्धतीने ओढून घ्यायची, आणि हा 1/4 इंचाचा पॉईंट दिलाय तो या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे, आणि इथे असं नेऊन जोडायचं। या पद्धतीने फ्रंट मुंड्याला आकार द्यायचा। तर पहा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे मुंड्याचा जो प्रॉब्लेम आहे तुमचा तो सॉल्व केलेला आहे। आशा आहे तुम्हाला हे सर्व समजलेच असेल। ही जी उंची आहे ते मार्किंग करताना या 34 साईजपर्यंत 5.5 पर्यंत करा, इथून 36, 38, 40, 42 मध्ये तुम्ही 6 इंचावरती करा, तिथून पुढे 6.5 इंचावरती करा। आणि मुंडा घेर जेव्हा तुम्ही मापं टाकता, पेपरवरती असो किंवा ब्लाऊज पीसवरती असो, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, मुंडा घेर मोजायचा आहे। फिक्स मुंडा घेर आहे तो आपल्याला या इथे टाकायचा आहे। जर तुम्हाला लूज लागत असेल त्यामध्ये तर थोडं 1/4 इंच लूज केलं तरी चालेल। तर या पद्धतीने तुमचा मुंड्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला असेल। ही जी उंची आहे ती फिक्स कधी नसते, तरीही तुम्हाला प्रश्न पडतो ना किती मुंडा या इथे टाकायचा, तर मी या इथे ते सांगितलं। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।